शारदा, हे काय निघालीस? नाही, इतक्या लवकर कशी काय आटोपली तुमची शिकवणी? कायमचीच आटोपली. उद्यापासून नाही यायची मी शिकवण्यासाठी. तेच सांगण्यासाठी आले होते आज. म्हणजे? नाही, अचानक उपरती कशी काय झाली? ज्यांना शिकवायचंय त्यांचे अभ्यासात लक्षच नाही. सगळे लक्ष खेळात नाही तर कुठेतरी तंद्री लागलेली. मीच एकटी रक्त आटवते आहे. पालथ्या घड्यावर पाणीच असेल तर काय उपयोग आहे मेहनतीचा? हेच सांगत होतो आम्ही कधीपासून. पण शहाण्या सुरत्या बायकांचे ऐकायचेच नाही मुळी असे तू ठरवलेत होते. मग काय होणार? पण असू देत, उशिरा का होईना, पण तुला शहाणपण सुचले. बर, आता आलीच आहेस ना, तर थोडासा फराळ करून घे. आणि फराळ झाला की मला दोडक्याची चटणी वाटून दे. हा, चल चल. अगो, काय झाले? नाही, अशी जागीच का खेळलीस बाई? नाही, फराळ नको, चटणी नको, इथली शिकवणी तर नकोच नको. येते मी. अगो अगो शारदे, ऐक तर. अगो ऐक. सुभद्रा वहिनी, माई, दुर्गे, ऐकलत का? काय गो, काय झालं? मी काय म्हणते वहिनी, आज गोडा धोडाचा पदार्थ होऊनच जाऊ देत तुमच्या आवडीचा, आणि तोही तुमच्या हातून. अगो बाई, काय ग ताई, काय झाले? नाही, एवढा कसला आनंद झालाय तूस? काय गो, म्हशीच रेडकू बिडकू झाले की काय? अगो बाई, का पुन्हा तो सौजन्य सप्ताह सुरू झाला? नाही, तू एवढी गोड बोलतीयस माझ्याशी म्हणून विचारले. अहो, तुम्ही जर ऐकलेत ना तर तुम्ही तर उड्याच मारायला लागाल. अगो बाई, काय झाले तरी काय एवढे? अगो, रमेची मास्तरीण शिकवणी सोडून कायमची गेली. अगो बाई, आता उद्यापासून नाही हो यायची ती. अगो, काय सांगतेस काय ताई? मग अहो, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तिला जाताना बघितले, आणि तिने जे मला सांगितले ते मी स्वतःच्या कानाने ऐकले. आता बोला. अगो बाई, हो काय सांगताय काय? ही मात्र अगदी आनंदाची बातमी दिलीस हो ताई. म्हणजे आपण जसे योजले होते ना, अगदी तसेच झाले. मग हो ना, आता माधव दादा देखील तिला शिकवण्याचा नाद सोडून देईल. मास्तरीण स्वतःहून गेली म्हणजे ताई काकू कल्याणच झाले म्हणायचे. नाही, बसा बसा, चालू द्या तुमचे काम. माई, आता रमांना तुम्ही तुमच्याच ताब्यात घ्या. हो तर? त्यांना शिकवण्यासाठी ज्या शारदाबाई येत होत्या त्या उद्यापासून यायच्या नाहीत, माहिती हो आम्हाला? हो. नाही म्हणजे त्या बाईंनी स्वतःच ताईस सांगितले की आत्ता मी जाते ती कायमची हो, म्हणजे परत काही ती या घरात शिकवावयास यायची नाही. माई, अरे माधवा, नाही तूच ढीग वाटत होते की हिने शिकावे, ती काय ती बुके वाचावीत. पण अरे, आता हिच्यातच उत्साह नाही म्हटल्यावर तू तरी काय करणार? जाऊ दे. संपला म्हणायचा तो एक अध्याय, संपला. काय गो? हो ना. नाही, पण माधवा, तू काळजी करू नकोस. अरे, माईच्या हाताखाली घरकामामध्ये चांगली निपुण होईल ही तुझी रमा. हो की नाही गो ताई? हो हो हो. आणि आम्ही सगळ्या जणी आहोतच माईच्या मदतीला. तू काही काळजी करू नको, सगळे शिकवतील. हो, अगदी. तुम्ही त्यांना घरकामात निपुण कराल या बाबतीत आमच्या मनात शंकाच नाही. तुम्ही साऱ्याच तरबेज आहात त्यात. पण माई, त्याच्या जोडीनेच, म्हणजे घरातील कामे टाळून नव्हे, त्यांच्या जोडीनेच त्या अभ्यासातही चांगलीच प्रगती करतील या बाबतीत आम्हास खात्री आहे. शारदाबाई गेल्या असल्या तरीही उद्यापासून सगुणाबाई देव या शिक्षिका यायच्या आहेत.
तेव्हा आपले ठरले आहे त्याप्रमाणे घरातील कामे झाली की यांना अभ्यासासाठी दोन घटका मोकळीक द्यावी, बाकी त्या तुमच्याच ताब्यात असणार आहेत. सासूबाई मी तुम्हाला सुभद्रा काकू मी तुम्हाला काही मदत काही गरज नाही, हात लावू नको. अहो ऐकलेत का? काय आहे? आपल्या आईंनी एक पेटी दिली आहे रमेसाठी जाताना. पेटी? हो, एक बंद पेटी, काहीतरी आहे त्यात. काय काय बोलते असे विचित्र? विचित्रच आहे सगळे. नाही म्हणजे आईने असे सांगितले ती पेटी कोणी उघडायची नाही, रमेने सुद्धा नाही. तिला जेव्हा फार एकटे वाटेल तेव्हाच तिने ती उघडायची. आईच म्हणजे ना काहीतरी तिरपागडेच. पण मी म्हणते काय हरकत आहे ना उघडून बघायला. नाही म्हणजे मी ताईंना म्हटले तसे, पण त्या मलाच रागे भरल्या. जाऊ दे, सोडून दे, ती पेटी काही आपल्या हातास लागायची नाही, कळले? जाऊ दे. अहो पेटीचे जाऊ देतो एक वेळ, पण दागिन्यांचे बरे जाऊ देईन मी. दागिने? दागिन्यांचे काय? अहो दागिन्यांचा डबा म्हणे आईंनी आधीच बाळम भटजींकडे देऊन ठेवला होता. बाळम भटजींकडे? हो, त्यांचे भारीच प्रस्त आहे ना या घरात. आणि महत्वाचे म्हणजे ते सगळे दागिने म्हणे आईला रमेलाच द्यायचे. वारे वा, असे कसे? तेच तर म्हणते ना मी, ही गोष्ट फक्त बाळंबजी आणि आई यांच्यातच झाली होती. आई गेल्या तेव्हा बाळंबजीने सगळ्यांसमोर सांगितली ही गोष्ट. मग आता तो डबा कुठे आहे? ठाऊक नाही. मग बाळंबजी किंवा माईंकडे असेल. छे, मी इथे नव्हतो तेवढ्यात हा सगळा घोळ होऊन बसलाय. हो ना. नाही म्हणजे आता काय करायचे? हे बघ, त्या दागिन्यांवर तुझाच हक्क आहे, कळले? परंतु मी आज जर काही बोललो तर माई मला बोल लावल्याशिवाय राहायची नाही. ते पुरचुंडीचे प्रकरण झाले आणि लगेच आई गेली ना म्हणून. मग मी मागू माईंकडे? अग विचारतेस काय, मागच. हो, पण वेळ काळ पाहून विषय काढ आणि दागिने पदरात पाडून घे, कळले? बरे. हो, पण नेहमी सारखी किरकिर करू नकोस. माझ्यासारखे गोड बोल म्हणजे काम होईल, कळले? बरे, येते मी. या. कसेही करून हे दागिने माझ्या हातात आलेच पाहिजे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ. माधवा. काय काकू? कचेरीत निघालास? होय. बरे, आज गर्भदान विधी आहे तेव्हा घरी लवकर यावायचे आहे हे लक्षात आहे ना? हो. कामानिमित्त आधीच तू बाहेर गावी असतोस म्हणून 3 महिने हा विधी लांबणीवर पडला होता, तेव्हा आता उशीर करून चालावायचे नाही हो. त्या दिवशी दंगलीतून सुटून आल्यावर सुद्धा तडक तू त्या सार्वजनिक काकांकडे गेलास आणि नंतर घरी आलास. पण अरे माधवा, आम्हीही इथे काळजीने अर्ध मेले झालो होतो. पण आता तसे करू नकोस, काहीही झाले तरी लवकर घरी परत ये. रानड्यांचा कुलदीपक आहेस तू, तेव्हा सगळ्या जबाबदाऱ्या आता तुझ्याच आहेत, ध्यानात राहू देत. बरे. बरं माधवा, जाताना टोकले म्हणून रागवला नाहीस ना? आणि रागवलास तरी घरी मात्र लवकर ये. आता बरे.
मांडारकर माधवराव आज इतक्या लवकर कचेरीत मी तुम्हालाच भेटायला आलो होतो. आज लवकर यावयाचे आहे त्यामुळे लवकर निघालो आहे. म्हणजे चला जाता जाता आपणास सांगतो या. आज गर्भदान विधी होणार आहे त्यामुळे लवकर जावयाचे आहे घरी. एरवी कचेरी संपल्यानंतर सार्वजनिक सभेच्या कचेरीत जाण्याचा आमचा परिपाठ असतो, परंतु आज ते काही जमावयाचे नाही. आम्ही वागळे वगैरे मंडळी 2-2.5 महिने फिरावयास गेलो होतो त्यामुळे हा विधी लांबणीवर पडला होता, परंतु आता काही यातून सुटका होईल असे वाटत नाही. आज रात्रीच रमाबाईंस आमच्या खोलीत पाठवणार आहेत. आपला समाज यातून कधी बाहेर पडणार हेच समजत नाही. या गोष्टींसाठी वेळ हा लागणारच. त्यातून तुमच्या घरची मंडळी या चालीरीती कटाक्षाने पाळणारी. परंतु माधवराव आपण कसे वागावयाचे हे आपण स्वतः ठरवू शकतो नाही. त्यांनी रमाबाईस तुमच्याकडे धाडले तरी होय. आम्हीही तोच निर्णय घेतला आहे. घरच्या मंडळींशी हुज्जत घालण्यापेक्षा आम्ही असा विचार केला, पाठवू दे रमांस त्यांनी आमच्या खोलीत. त्यांच्याशी अंतर ठेवणे तर आमच्याच हाती आहे. उलट त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी आणि नवविचार समजावून सांगण्यासाठी यामास अधिक वेळ सापडेल. चला वाईटातून चांगले होते ते असे. नमस्कार. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचाच वाडा आहे ना हा? हो रावसाहेब गोविंदराव रानडे यांचा. तुम्ही कोण? मी सगुणा वामनराव देव. न्यायमूर्तींच्या पत्नी रमाबाई रानडेंना शिकवण्यास आले आहे. अगं बाई हो का? हो. बर या हात पाय धुवून घ्या या. हो. रमाबाईंना शिकवायला आली आहे म्हणे. पण आम्ही शिकवू दिले तर शिकवणार ना? बरे झाले बाई मी इथे बाहेरच होते ते चांगली सापडली माझ्या काचाट्यात. नाही इथूनच घरी रवानगी केली ना तर. मला काही म्हणालात का? नाही अशीच आपली स्वतःशी बडबडत होते एकटीच. अकु बाई बरे नाही हो लक्षण. रात्री नीज नीट लागत नाही का तुम्हास? अगो माझे मी बघेन पण तू इथे कशासाठी आली आहेस ना ते सांग. अगो बाई ऐकूही कमी येते का तुम्हास? असू दे असू दे. मी रमाबाई रानड्यांना शिकवण्यास आले आहे. अगो 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 केवढ्या निकिन चालतेस? बहिरी नाही हो मी ऐकू येते मला. हा हो का? नाही मगाशी मी तुम्हास सांगितले होते पण मला वाटले रमेश शिकवणार म्हणतेस. काय गो नाही तुला काय काय येते? मला क्रमिक पुस्तकातले सारे काही येते पण विषयास आवश्यक ते पुस्तकातले सारे येते. अगो स्वयंपाकातले काय काय येते असे विचारते हो मी. स्वयंपाकातले? हा स्वयंपाकातले सारेच येते. आज पहाटे सागर संगीत स्वयंपाक करूनच इथे आले हो मी. पण तुम्हाला मी दोनदा सांगितले की मी रमाबाईंना शिकवण्यास आले आहे त्यांना पुस्तके वाचावयाला गणिते शिकवण्यास. अगो चुलीत घाल गो तुझी ती पुस्तके. चुलीत कसे? अहो पुस्तके आपल्या जागी चूल आपल्या जागी. दोघांचाही आपापला मान असतो. तो दिला की सारी गणिते सुटतात. अगो तुझ्या व्याख्यानात रस नाही हो मला. आणि काय गो नी स्वयंपाक येतो असे म्हणतेस ना मग चल बरे चटणी वाटून दाखव मला आधी. का तुम्हास नाही का ये? अगो नाही तसे असेल तर स्वयंपाक ही शिकवीन हो मी तुम्हास पण आधी रमाबाईंचा अभ्यास. अगो बाई सुभद्रा काकू तुम्हाला काय हा स्वयंपाक शिकवणार? अहो आमच्या सुभद्रा काकू की नी एकदम सुग्रण सुग्रण स्वयंपाकात. आधी त्यांच्याकडून 4 गोष्टी शिकून घ्या आणि मग काय ते पुस्तकाचं वगैरे बघा काय कसे झालं. अगो सरपणा करून झाला काम पडली येतात जात मध्ये बोलतायत नुसत्या इथे.
आणि या वाड्यात रमेने कसे वागायचे आणि काय करायचे हे आम्ही बायका ठरवतो, कळले? तेव्हा आधी तुझी चटणी आणि मगच तुझी शिकवणी. हा असे हो, पण कसे रमाबाईंवर तुमची हुकमत चालत असे, माझ्यावर नाही. महादेवराव रानड यांनी माझी नेमणूक केली आणि मी नेमणूक स्वीकारली ती एकाच अटीवर. मी जिथे शिकवाव्यास जाते तिथे माझे नियम पाळले जातात आणि ज्या अर्थी मी इथे आले आहे त्या अर्थी माझी ही अट महादेवरावांनी मान्य केली आहे हे ध्यानात आलेच असेल तुमच्या. तेव्हा मी रमाबाईंना शिकवणारच आणि काही एक दोन दिवस नव्हे चांगली पाचव्या इयत्तेपर्यंत. कसे अरे बाबा लाथा काय मारतोयस? काय रे काय ही पद्धत झाली? ही पद्धत झाली अभ्यास करण्याची? काय विद्या आहे ना ती, तिचा असा अपमान करतात? नाही आबा आणि बाबाच ना तुम्ही. हो रमाबाईंची नवी शिक्षिका आहे मी आणि तुमच्या दोघांच्याही अभ्यासावर लक्ष ठेवण्यास सांगितलंय मला महादेवरावांनी. आणि बाबा तुमच्या बद्दल ही सारे ठाऊक आहे मला, त्याचा प्रत्यय तर आता आलाच. बाबा आज पहिलाच दिवस आहे म्हणून एका रट्ट्यावर भागले, पण पुन्हा जर असा अगोचरपणा झाला तर एक रट्टा तर मिळेलच पण 25 उठा बशाही काढाव्या लागतील. काय समजले ना? हा बरं झालं बाबा मालक, पहिल्याच दिवशी चांगला दाडा मिळाला. काय रे नोकर आहेस ना तू या घरचा? वयजी मग परक्यांच्या समोर मालकांशी असे बोलायचे नाही हे कळत नाही तूस? वयजी रमाबाई कुठे? वर माडीवर अभ्यास घेतात. चला चला. बापरे बाई एक का राक्षसी. बाबा रट्टा वाजा तुला परत. परसात पारी जात दारी त्याचा पडे सडा, माहेराची येतासय जीव होई माझा वेडा. कल्याण झाले हो आता अगदी, नाही तर काय? अगो काय समजते कोणी स्वतःस? भाई आता काय झाले तुमचे परत? आमचे काही नाही झाले, पण ती नवीन मास्तरीन पाठवलेली आहे ना माधवाने. काय आता ही कोण मास्तरीन? अगो अगो असे काय करतेस माई? मागे नव्हते का माधवानी आपल्याला सांगितले की तो दुसरी मास्तरीन आणणार आहे रमेसाठी? तीच ही सगुणा देव असे नाव आहे म्हणे तिचे. कोल्ह्याचे भाषण ऐकून सारे प्राणी प्रभावित झाले, तरीही एक धीट वानर पुढे होऊन म्हणाले, तुम्ही म्हणता ते खरे कशावरून? तेव्हा कोल्ह्याने त्यांना धूर्तपणे नाही धूर्तपणे म्हणाला. छान तुमचा सराव सुरू आहे हे पाहून बरे वाटले. मी सगुणा वामनराव देव, आजपासून तुमचा अभ्यास मी घेणार आहे. अभ्यासात चांगले यश प्राप्त हो.